पुढची बातमी बघूयात. हॉटेलमध्ये वेटर आणि कस्टमर यांच्यात खडके उडण्याच्या घटना अधूनमधून घडतच असतात, पण ठाण्याच्या एका हॉटेलमध्ये थेट जीवघेण्या हल्ल्याची घटना घडली आहे. आझाद नगर परिसरातल्या एका हॉटेलात रात्री 11:30 सुमारास कस्टमरनं हॉटेलच्या वेटर आणि कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला. का आणि कोणी केला हा हल्ला, पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट. एकीकडे हातातल्या चॉपरनं बेभान होऊन अंदाधुंद वार करणारा गुंड, दुसरीकडे जीवावर बेतलेला हा हल्ला परतवून लावण्यासाठी सोडा वॉटरच्या बाटल्या फेकून मारणारे हॉटेलातले कर्मचारी. हा थरार घडलाय ठाण्यातल्या घोडबंदर रोड लगत असलेल्या आझाद नगर मधल्या हॉटेलात. रात्री जेवण आणि दारू पिण्यासाठी हॉटेलात या तरुणासोबत काही जण आले होते. त्यांची ऑर्डर टेबलावर पोहोचवायला कर्मचाऱ्यांना उशीर झाल्याचं निमित्त झालं आणि या टोळक्यानं रागात टेबलच उलटवलं. यावरून कर्मचारी आणि टोळक्यात वाद झाला. त्यातला एक जण तावातावानं बाहेर गेला आणि परत येऊन त्यानं चॉपरचे वार करायला सुरुवात केली. 11:30 के आसपास हम लोग होटल में थे तो अंकार बॉस ने अभी पार्टी और उसके साथ और एक आके टेबल पे बैठे. हमेशा आते तो कुछ ना कुछ गाली गलौज करना, स्टाफ को ग्लास उठा के फेंकना, टेबल पे जोर जोर से पटकना, ये तो करते ही थे. कल भी वो वही तरह कर रहे थे, कुछ ज़्यादा ही हो रहा था उनका. तो हमने समझाने की कोशिश की तो उन्होंने ग्लास फेंके मारा. त्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी पळ काढला. हॉटेलातलं साहित्य आणि फ्रीजमधील सोडा वॉटरच्या बाटल्या भिरकावत या टोळक्यावर त्यांनी प्रतिहल्ला चढवला. त्यानंतर या टोळक्यानं तिथून काढता पाय घेतला. उनका आदत पड़ा हुआ है, हर टाइम वो छोड़ते हैं, फिर बाहर आते हैं, खाते पीते पैसे नहीं देते हैं. हर होटल में ऐसा आजू बाजू होटल में भी किया है. उनको आदत से कड़ी से कानून से सजा होना चाहिए, तो हमारा रिक्वेस्ट है. ऑर्डर वेळेत मिळाली नाही म्हणून किंवा एखाद्या डिशची चव बरी नसली की हॉटेलात अनेकदा वाद होतातच, पण इतक्या किरकोळ कारणासाठी थेट जीव घेणा हल्ला करत दहशत माजवण्याची घटना ठाण्यात घडली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे की गुंडांचं, असा प्रश्न उपस्थित होतोय. कासार वडवली पोलिसांनी गुन्हा नोंदवून गुन्हेगारांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. ठाण्यातून निकेश शार्दूलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.